नमस्कार, माझे नाव सुनील विष्णू बिसे, राहणार बेडक, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 84 21 84 90 35. तर मी ग्रीन इन्व्हेस्ट म्हणजे माझ्या पारमाण्यासाठी वापरतो आहे मी. तर वर्षातून एक दोन वेळा वापरतो आहे मी. बर. तर ग्रीन इन्व्हेस्टचा एवढा फायदा होतो आहे, पानाचं दळ, पान रुंदी वाढते, परत पान पूर्ण असं दळ म्हणजे पूर्ण असं जाडी, पानाची जाडी भरपूर येते. आणि पानाच्या उत्पन्नात आणि यात चांगले मला वाढ झालेली दिसते आम्हाला. म्हणजे आता ग्रीन हाऊस आम्ही वापरत नव्हतो तवा, जर आम्हाला एक 10 गुंठ्यात तर 50 डब्बे जर निघत होते, म्हणजे जे आम्ही बांधतो डाग ते 50 निघत होते. आता ते ग्रीन हाऊस टाकल्यावर नंतर 30 डाग तर वाढलेत आमचे. ओके. तर आणि आम्ही वर्षात नाही टाकतोय, दोन वेळा म्हणजे खताच्या खत टाकायच्या अगोदर टाकून घेऊन मग त्याच्यानंतर खत टाकून घेतोय. चांगली क्वालिटी आणि चांगल्या पानाचे दळ आणि पानाचे दळ भरल्यामुळे पान रुंदी वाढल्यामुळे पानाचा रेट पण आम्हाला भरपूर मिळतो. बाकीच्या कुठल्या पिकाला वापरलं का तुम्ही? बाकीचे आम्ही बागाला आपण वापरतोय, बागाला उसाला त्यांना वापरतोय. ठीक आहे. आणि हे खत वापरल्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल खताबद्दल? आम्ही आता जवळजवळ इथं 100 एकर बेडक गावात या एरियात मध्ये 100 एकर पानमळ आहे ती. मग ते प्रत्येक जण तिने आता काय चर्चा होतेच, कोणाचं कसं काय रिझल्ट कसा काय. आम्ही सांगतो ग्रीन हार्वेस्ट रिझल्ट आहे आणि तुम्ही तेच टाका, पानमळ्यात खत टाकायच्या वेळी तुम्ही तेच टाका म्हणून सांगतो आम्ही. ठीक आहे. क्षेत्र किती आहे पानमळ्याचं? आता सध्या हे क्षेत्र आहे 1/2 एकर पानमळ्याचं क्षेत्र आहे. ठीक आहे, धन्यवाद.